नमस्कार मी डॉक्टर प्रकाश किरण सूर्यकांत पवार मी शास्त्रज्ञ आहे आणि दोन हजार एकोणीसपासून माझी स्वतःची ग्रीन प्रॉस्परिटी इनोव्हेशन्स नावाची स्टार्टअप कंपनी आहे माझी स्टार्टअप ॲग्रिकल्चर वॉटर एन्व्हायरमेंट क्लायमेट चेंज यांच्यामध्ये पाणी पर्यावरण आणि जमीन वाचवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करते आणि माझ्या स्टार्टअपचं फ्लॅगशिप प्रोडक्ट आहे इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम जे तुम्हाला तीस टक्के ते सत्तर टक्के पाणी वाचवण्याची गॅरंटी देतं मी जेव्हापासून मला माझ्या लहानपणीच्या आठवणी आहेत तेव्हापासून मी ध्यान करतो आहे इव्हन मला पहिलीमध्ये असताना पाच सहा वर्षाच्या असल्यापासून मी ध्यान करल्याचं आठवतं मी जसा मोठा होत गेलो तसा वेगवेगळ्या ध्यानपद्धतींचा अवलंब करत गेलो आणि पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटीज मुवमेंट म्हणजेच पी एस एस एमच्या ध्यानामध्ये मी गेल्या तीन ते चार वर्षापासून दोन हजार एकोणीस वीसपासून आलेलो आहे ध्यानात पूर्वी माझं स्वतःच्या विचारांवरती कमी नियंत्रण होतं मी थोडासा रागीट व्यक्ती होतो आणि दुसऱ्या कुणीही जर खोटं बोललं माझ्याशी तर ते मला अजिबात सर होत नव्हतं त्यामुळं बऱ्याचदा लोकांशी माझी भांडणं व्हायची तर ज्यावेळीपासून मी पी एस एस एमच्या ध्यानामध्ये आलो त्याच्यामध्ये माझ्यामध्ये खूप आमूलाग्र बदल घडून आले खरा आनंद काय असतो खरा दुःख काय असतं आपण स्वतः काय आहोत आपण कशासाठी इथं आलेलो आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी मी स्वतःबद्दल जाणून घेऊ हो शकलो आणि मी स्वतःला जास्त ओळखू शकलो त्यामुळं माझी दुसऱ्यांनासुद्धा ओळखण्याची क्षम ख्यम, क्षमता खूप वाढली आणि दुसरा काय म्हणतो त्याचा पूर्णपणे म म्हणणं मला समजून घ्यायला खूप सोपं जायला लागलं त्याच्यानंतर आनंदामध्ये मी कायम राहायला लागलो आणि दुःखाचा स्पर्श मला अजिबात मी न होऊ देण्यामध्ये समर्थ झालो आणि जो माझा संपूर्णपणे आमूलाग्र संपूर्ण विचार करण्याची जी पद्धती आहे ती हळूहळू खूप सुधारत गेली पी एस एस एममध्ये जे ध्यान शिकवलं जातं ते म्हणजे अनापानासाठी ध्यान आहे आणि या अनापानासाठी ध्यान केल्यामुळं मला माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठे मोठे बदल घडून आले सगळ्यात मोठा महत्त्वाचा बदल म्हणजे माझ्या आयुष्याची जगण्याची जी क्वालिटी आहे ती एकदमच बदलून गेली त्याच्यानंतर माझ्या जगण्याचा जो मूळ उद्देश आहे तो मला जाणून घेण्यामध्ये ध्यानाचा खूप मोठा फायदा झाला आणि तो उद्देश ज्यावेळी आपण समाजामध्ये इम्प्लिमेंट करत असतो तो इम्प्लिमेंटेशन करत असताना जे बरेच आपल्याला येणाऱ्या अडचणी असतात त्या सर्व अडचणींवरती मात करण्यामध्ये आणि ते प्रश्न सॉल्व करण्यामध्ये मला खूप त्याचा फायदा झाला अनापणासाठी ध्यानामध्ये आल्यापासून मला खूप चांगले आणि बरेच अनुभव येत राहिले काही काही अनुभव हे तुम्हाला जगण्याला प्रेरित करण्यासाठी उपयुक्त ठरले काही अनुभव चमत्कार ह्या श्रेणीमध्ये आहेत ते सुद्धा मला आलेले आहेत ज्यावेळी मी ज्यावेळी मी ध्यानामध्ये कुठलीही मॅनिफिस्टेशन करत होतो ते सगळी मॅनिफिस्टेशन माझे सत्यामध्ये उतरायला सुरुवात झाली त्याच्यानंतर मी पूर्वी लहानपणी जे ध्यान करत होतो त्याचे जे अनुभव आहेत ते मला ज्यावेळी अनपानासाठी ध्यान केल्यामुळं माझ्या असं लक्षात आलं की आपण लहानपणीसुद्धा जे ध्यान करत होतो ते अनपानासाठी ध्यानच होतं आणि माझी जी कामं आहेत जी अडकलेली काम कामं आहेत ती ॲटोमॅटिकली घडायला लागली त्याच्यानंतर मी ध्यानाच्या प्रसारासाठी दिल्लीपासून पुण्यापर्यंत एकशे पंचवीस सी सी गाडींनी आलो आणि ह्या प्रवासामध्ये मला तर खूपच चमत्कारिक आणि खूप दैवी अनुभव ज्याला आपण म्हणू शकतो अशा दैवी अनुभवांचे अनुभव मला अनुभवता आले ज्याच्यामध्ये थोडक्यात जर सांगायचं झालं तर आपण जे देवाला सर्व बाहेर हुडकत असतो आणि आपल्याला थेरॉटिकली तरी सर्वांनाच माहिती असतं की देव आपल्या हृदयात आहे पण ज्यावेळी मी अशा खूप शांत वातावरणामध्ये खूप सुंदर अशा पर्यावरणामध्ये एकटाच गाडी चालवत होतो त्यावेळी मला स्वतःला अशी अनुभूती झाली की देव तुमच्या हृदयामध्ये आहेत आणि सर्व एस्टल मास्टर्स तुम्हाला सर्व प्रकारे मदत करतायत आणि इतके अनुभव इतके जबरदस्त हा अनुभव होता की ॲटोमॅटिकली अशा अनुभवानंतर माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं तर अशा अशा प्रकारे मला दोनदा खूप देवी प्रचितींचा अनुभव आला त्याच्यानंतर मी ज्यावेळी एका ठिकाणी पे गाडीमध्ये पेट्रोल भरत होतो त्यावेळी गाडीमध्ये पेट्रोल भरत असताना एक फोर व्हीलर माझ्या पायावरती येऊन उभी राहिली तिचं वजन कमीत कमी दीड ते दोन टन असेल पण माझ्या पायाला काहीही इजा न होता मी त्याच्यातून सुखरूप बाहेर पडलो अशी असेल किंवा मी एकदा गाडीचं पेट्रोलचं जे टोपण असतं ते न बंद करता अडीचशे ते तीनशे किलोमीटर गाडी चालवली पण मला कुठलाही त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट झाला नाही किंवा गाडीला कुठलीही इजा झाली नाही असे जे खूप चमत्कारिक श्रेणीमध्ये आहेत ते अनुभवसुद्धा माझ्याकडं भरपूर आहेत पण माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की तुम्ही ध्यानामध्ये जे चनु चमत्कारिक अनुभव येत आहेत ह्याच्याकडं फार लक्ष देऊ नका पण तुमच्या ध्यानामुळं तुमच्या जीवनामध्ये जो आमूलाग्र बदल घडतो त्याच्याकडे लक्ष द्या तोच तुमचं मुख्य सार आहे जसे मला माझ्या घरचे सांगतात की मी लहानपणापासून मटण अजिबात खात नव्हतो हो मी तसा मराठा आणि क्षत्रिय वारसा असलेल्या घराण्यात माझा जन्म झाला आहे पण त्यामुळं सर्व लोकांची अशी अपेक्षा होती की ह्याला लहानपणापासून आपण ह्यानी मटण खाल्लं पाहिजे अंडी खाल्ली पाहिजेत त्यामुळं खूप ताकद येते आणि असे बरेच समज होते त्यामुळं त्यांनी मला लहानपणी खूप नॉनव्हेज खाऊ घालण्याचा प्रयत्न केला पण जसं ते सांगतात तसं मी कधीही लहानपणापासून नॉनव्हेज कधीही खाल्लं नाही माझ्या घरामध्ये माझी आई आणि मी आम्ही दोघंही पूर्णपणे शाकाहारी आहो माझे वडील आणि माझे दोन भाऊ खात होते ज्यावेळी त्यांनी मला नॉनव्हेज खाऊ घालण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मी ॲटोमॅटिकली जो नॉनव्हेजचे घास असायचे तो मी थुकून द्यायचो आणि जे व्हेज असायचो तेच खायचो मला असं वाटतं की जे पी एस से एस एम ध्यान आहे याच्यामध्ये आपले तीन मुख्य उद्देश असतात एक तर शाकाहार जगत ह्याच्यामध्ये आणणं त्याच्यानंतर ध्यान जगत आणणं आणि पिरामिड जगत आणणं तर आपण ज्यावेळी शाकाहारी होतो त्यावेळी ॲटोमॅटिकली तुमच्या ऊर्जेमध्ये आणि तुमच्या कर्मामध्ये बदल घडून येतो आणि मला असंही वाटतं की ज्यावेळी तुम्ही बाकीच्या लोकांना सांगता शाकाहार का करावा त्याच्यामध्ये आपण नेहमी तीन गोष्टी जसं ब्रह्मर्षी सुभाषपत्री सर सांगतात की तुम्ही त्यांना परसुएशन लॉजिक आणि स्पिरिच्युलिटी या तीन गोष्टींचा वापर करून तुम्ही त्यांना शाकार बनण्यासाठी शाकाहारी बनण्यासाठी उद्युक्त केलं पाहिजे ध्यानामध्ये तुम्ही स्वतः काय आहे ह्याची पहिल्यांदा जी मूळ आपली समज असते ती खूप मोठी होते आणि आपण खूप विस्तृत विचार करायला लागतो त्यामुळं त्याची सुरुवात होती तुमची स्वतःची ओळख होण्यापासून आणि तुमचे जे रक्ताचे नातेसंबंध असतात तुमच्या आजूबाजूला आई वडील भाऊ बहीण आणि इतर लोक त्यांच्या आपण त्यांना समजवून घेण्यामध्ये खूप खूप सक्षम बनतो आणि आपण नेहमी दुसऱ्याकडे बघत असतो की ते काय चुकीचं बघतात किंवा ते काय चुकीचं बोलतात तर आपण असा पण विचार करायला लागतो की मी त्यांच्या दृष्टीनं कुठलं चुकीचं वागतो आहे त्यामुळं जी त्यांना समजून घेणे आणि आपण त्यांना स्वतःला मदत करणे आपल्याला समजवून देण्यासाठी याच्यामध्ये खूप आमूलाग्र बदल घडून येतात आणि हेच आ, हेच वातावरण आपल्याला जे बाकीचे तुमचे मित्र आहेत बाकीचे परिवार आहेत नातेवाईक आहेत ह्या सर्व लोकांच्यामध्ये किंवा तुमचे व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणी जे लोक आहेत ह्या सर्व लोकांना समजावून घेण्यात आणि समजावून देण्यामध्ये आपण यशस्वी होतो मी जे टी टी पी मच्या थ्रू पी एस से एस एम ध्यानमार्गामध्ये आलो आणि त्याच्यानंतर ऑनलाईन मी बरेच कोर्स करत गेलो आणि मला ऑफलाईन जे दहा दिवसांचं आपलं ध्यान महाचक्र असतं त्याच्यामध्ये सामील होण्याची संधी मिळाली त्याच्यानंतर मी ज्यावेळी प्रथमतःच ह्या ध्यान महाचक्रामध्ये गेलो त्यावेळी मी प्रत्यक्ष सरांना बघितलं आणि त्यांच्याबरोबर संवाद साधण्याची मला संधी मिळाली <laughs> ज्यावेळी मी डॉ सुभाष सरांना भेटलो त्यावेळी त्यांचं एकदम साधं राहणं आणि उच्च विचारसरणी हा याचा अनु अनुभव मला आला आणि ब्रह्मर्षी जोशी सरांनी माझी कार्याची आणि त्यांची ओळख करून दिल्यामुळं आमची बरीच चर्चा झाली त्यांच्यामुळं मला खूप प्रेरणा मिळाली आणि माझं काम आणि पी एस एस एमचं काम हे एकच आहे आणि आपण पिरॅमिडमध्ये ध्यान केल्यामुळं त्याचा बराच फायदा होईल ह्या याच्याबद्दलचं शिकवण मला सरांच्याकडून मिळाली आणि तीच प्रेरणा मला माझ्या आयुष्यामध्ये खूप उपयोगी ठरत आहे तर मला असा खूपच म्हणजे पिरॅमिडमध्ये जाण्याचा आणि पिरॅमिड जाण्याच्याबरोबर दोन ब्रह्मर्षींना एकाच वेळी भेटण्याचा जो अनमोल संधी मला ध्यान महाचक्रामध्ये मिळाली ज्यावेळी मी पहिल्यांदा पिरॅमिडमध्ये ध्यान केलं त्यावेळी माझ्याबरोबर ब्रह्मशी शशिकांत जोशी सर होते आणि आम्ही ज्यावेळी किंग्ज चेंबरमध्ये खूप सुंदर ध्यान केलं त्यावेळी इतकी विचार शून्य अवस्थेमध्ये गेलो आणि इतकी छान ऊर्जा मला मिळाली त्याचं अनुभवाचं वर्णन शब्दाकच्या पलीकडचंच आहे असं मला वाटतं पण त्याच्यामध्ये जी आ, 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 एनर्जी मला मिळाली त्याच्यामध्ये माझ्यामध्ये खूप आमूलाग्र बदल घडून आला असं मला वाटतं ज्यावेळी मी ध्यानप्रचारासाठी दिल्लीवरून पुण्यामध्ये येत असतो येत एत होतो त्यावेळी रात्री एका ठिकाणी मला तिथल्या धाबेवाल्यांनी खूप विनंती केली की तुम्ही याच ठिकाणी झोपा आणि उद्या सकाळी आम्हाला ध्यान शिकवा त्या रात्रीसुद्धा एका फॅमिलीने रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत माझ्याबरोबर थांबून ध्यान कसं असतं पिरॅमिडचे काय फायदे आहेत याच्याविषयी जाणून घेतलं होतं त्या रात्री मी सर्वांशी चर्चा करून साधारणपणे एक वाजता झोपलो होतो आणि तीन साडेतीन वाजता मला असं जाणवलं की माझ्याबरोबर कुणीतरी दोन लेडीज आहेत त्या बोलत आहेत आणि एक लेडीज माझ्या डोक्याच्या मागं उभा राहिली होती आणि एक माझ्या डाव्या बाजूला उभा राहिली होती आणि त्या दोन्हीही स्त्रिया माझ्याशी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं मला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होत्या पण मी त्यांच्याशी साधारणपणे पाच ते दहा मिनटं बोलत होतो पण त्या काय मला त्यांच्याबरोबर आकर्षित करण्यामध्ये यशस्वी होत त्या नंतर त्याच्यानंतर त्या ठिकाणी अजून एक तिसरी लेडी आली ज्या ती ती जी तिसरी लेडी होती ती साधारणपणे मला वाटतं त्यांची ती बॉस असावी तिची एंट्री ज्यावेळी झाली त्यावेळी ह्या दोन्ही लेडीजनी तिला खूप रिस्पेक्ट दिला आणि तिला स्वतःला उभा राहायला जागा वगैरे करून दिली आणि नंतर ती लेडीज माझ्याबरोबर अजून पाच ते दहा मिनटं वेगवेगळ्या प्रकारे मला आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत होत्या पण काही झालं तरी मी त्यांच्याशी संवाद करत होतो त्या कशा दिसत आहेत कुठं बोलत आहेत किंवा त्या हवेमध्ये हो कशा तरंगत माझ्याशी हे करतायत हे सर्व मला आठवतं आहे ते कुठला ड्रेस घातला होता त्या काय होत्या पण मी त्यांच्याकडं आकर्षित होत नव्हतं मला वाटतंय की जी माझ्यामध्ये गुरु शक्ती होती आणि जी परम गुरु मंडळी आहेत त्यांची शक्ती होती ॲस्ट्रल मास्टर्स जे होते त्या शक्तींच्यामुळं ह्या ज्या निगेटिव्ह विचारशक्तींच्या स्त्रिया होत्या त्या मला आकर्षित करण्यामध्ये यशस्वी होत नव्हत्या जवळजवळ एक दहा मिनटं त्यांनी दहा पंधरा मिनटं त्यांनी ज्यावेळी मला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला पण त्या यशस्वी होत नाहीत त्यावेळी ते त्यांनी मला माझा पाय उचलून ओढून बरोबर घेऊन जायला प्रयत्न केला पण मी त्यांना खूप लाथा मारून त्याचा प्रतिकार केला आणि त्या त्याच्यानंतर एकदम त्या अदृश्य झाल्या आणि मी एकदम उठून बसलो हा अनुभव जो होता माझा तो स्वप्न पक्ष खूपच वेगळा होता आणि आज तागाईतही मला त्याचं संपूर्णपणे तो प्रसंग मला आजही आठवतो मला असं वाटतं की ज्यावेळी तुमच्या मागं गुरुची शक्ती उभा राहिलेली असते त्यावेळी तुम्हाला कुठल्याही बाकीच्या शक्तींपासून ती वाचवत असते ते त्याच्यानंतर अजून एक असा माझा अनुभव आहे की ज्यावेळी मी हा प्रचार करून ज्यावेळी पुण्याला पोचलो होतो त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये मला मा मुंबईला जाऊन एका व्यक्तीशी माझ्या कामाच्या निमित्त भेटून त्यांना काही गोष्टी आणि वस्तू त्यांना द्यायच्या होत्या तर ज्यावेळी मी ध्यान प्रचार करून माझ्या गावी सातारा जिल्ह्यामधील कोरेगावला जायचं ठरवलं त्यावेळी मी एक तर मी खूप पाच दिवस गाडी चालवल्यामुळं थकलो होतो त्यामुळं प्रायव्हेट कार किंवा कुठल्या तरी एस टीनी जायचं मी ठरवलं आणि पुण्याच्या हायवेवरती येऊन मी उभा राहिलो साधारणपणे मी अर्धा तास उभा होतो पण कुठल्या तरी गाडीनी जावं असं माझं काय मनामध्ये येत नव्हतं हो अर्धा तासानंतर अर्ध्या तासाच्या काळामध्ये बऱ्याच गाड्या आल्या आणि गाल्या पण मी काय त्यांच्यामध्ये बसण्याचा प्रयत्न केला नाही साधारणपणे अर्ध्या तासानंतर मी एक गाडी आली आणि माझ्या मनातून अंतरप्रेरणा झाली की आपण ह्याच्यासाठी प्रयत्न करावा मी ती गाडीला हात दिला ती गाडी थांबली आणि मी त्या गाडीमध्ये बसलो आणि मी कुठं जायचं आहे मी त्यांना मी सांगितलं आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण पुढच्या आठवड्यामध्ये मी ज्यांच्याशी जाऊन मला भेटायचं होतं तीच व्यक्ती त्या गाडीच्या पहिल्या सीटवरती बसलेली होती आणि अशाच प्रकारे म्हणजे जे आहेत ते माझ्या आयुष्यामध्ये खूप अनुभव आहेत की जी गोष्ट तुम्हाला पुढं करायचं आहे ती ॲटोमॅटिकली तुमच्याबद्दल पूर्ण होत असते ज्यावेळी तुम्ही पी एस एस एमच्या अनापानासाठी ध्यानामध्ये येता त्यावेळी तुम्हाला ध्यान स्वाध्याय आणि सज्जन सांगत्य ह्या तीन गोष्टी करायच्या असतात आणि ह्या तीन गोष्टी तुम्हाला स्वतःसाठी खूप फायद्याच्या ठरतात ज्यावेळी तुम्हाला स्वतःचं त्यावेळी त्याचं ज्ञान येतं त्यावेळी ते ज्ञान आपण कुणाला तरी द्यावं ही प्रेरणा ही मुळामधून प्रत्येकामध्येच असते आणि पी एस एस एमच्या पी प्रचाराचं हेच मुख्य उद्देश आहे की तुम्हाला येणारे जे सगळे ध्यान आहेत किंवा ध्यानपद्धती आहे ती तुम्ही ज्या दिवसापासून शिकला त्या दिवसापासून लोकांच्यापर्यंत पोहोचवा त्यामुळं तुम्हाला जे दैनंदिन जीवनामध्ये तुमच्या संपर्कामध्ये येणाऱ्या जेवढ्या व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही आपले स्वतःचे ध्यान अनुभव सांगा आपल्याला कसा त्याचा फायदा होतो ते सांगा आनापानासाठी ध्यानामुळे तुमचे आजार समूळ कसे बरे होतात त्याच्यानंतर तुमची आर्थिक उन्नती कशी होते किंवा तुमच्या नोकरीमध्ये कशी प्रगती होते ह्या सर्व गोष्टी आपण त्यांना सांगतो आणि अगदी आ, आ, साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये आपण त्यांना काही प्रॉब्लेम आहेत का ते विचारतो किंवा त्यांच्या स्वतःची काही प्रेरणा आहे का ते विचारतो आणि आपण त्यांना उद्युक्त करतो की त्यांनीसुद्धा आपल्याला आपल्या ध्यानामध्ये यावं आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वजण भौतिक सुखांच्या मागं धावत आहेत खरा आनंद आणि खरं सुख म्हणजे काय आहे ह्या लोकांना कळणं खूप दुरापस्त झालेलं आहे त्यामुळं तुम्ही ज्यावेळी ध्यानामध्ये येता त्यावेळी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कळून येतं की खरा आनंद आणि खोटा आनंद म्हणजे काय आहे त्यामुळं तुमची जी विचार करण्याची क्षमता आहे ती एकदम बदलून जाते त्यामुळं तुमच्या स्वतःमध्ये खूप आमूलाग्र बदल घडतात आणि तेच आमूलाग्र बदल तुम्ही जगामध्ये व्हावे म्हणून प्रयत्न करता आणि अशा पद्धतीनं एक जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ते सगळीकडे पसरवण्याचा प्रयत्न करता माझा ध्यान अनुभव आणि माझ्या आजच्यापर्यंत आयुष्यापर्यंत आलेल्या अनुभवावरून मी सर्वांना हेच सांगू इच्छितो की तुम्हाला ध्यान मार्गामध्ये आल्याशिवाय तुमच्या आर्थिक आणि आध्यात्मिक प्रगतीला प्रगतीशी करण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय नाही तुम्ही जर तुम तुमचे संपूर्ण आजार तुम्हाला समूळ घालवायचे असतील किंवा तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती करायची असेल नोकरीमध्ये प्रगती करायची असेल तर तुम्ही ध्यानामध्ये याच तुम्ही देव जरी आहे तरी ज्यावेळी देवसुद्धा मानवरूप घेऊन धर्तीवरती आले त्यांनीसुद्धा ध्यान केलं आणि त्या ध्यानातूनच सगळ्यांची प्रगती झालेली आहे त्यामुळं सर्वांनी ध्यानात या आणि आपलं जीवन एकदम साधं सोपं सरळ करा जेवढ्या साध्या आणि सोप्या सरळ गोष्टी असतात त्या एकदम तुम्हा उच्च प्रतीच्या असतात आणि पी एस एस एममध्ये जे शिकवलं जातं ते अनपानासाठी जे ध्यान आहे ते एकदम साधं आणि एकदम असरदार ध्यान आहे त्यामुळे तुम्ही ते ध्यान तुमच्या जीवनामध्ये उतरवा आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या